नमस्कार मित्रांनो, आपण आहोत माऊली नर्सरीला। आता नुकतेच भाजीपाल्यांच्या इतर रोपांसोबत त्यांनी सर्व इनडोर आउटडोरची सर्व रोपं आणली आहेत। पलीकडे आपण बघू शकता आमचा फार्म हाऊस आणि ही आमची माऊली नर्सरी, उच्च दर्जाच्या जातीच्या रोपांसाठी विश्वसनीय नाव। तर मित्रांनो, आपण आता नर्सरीकडे जात आहोत। सर्व आमचा परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा ग्रुप, ज्यामध्ये अशोक दादा अमृतकर सोबत काठी घेऊन जात असलेले आमचे मित्र या नर्सरीचे संचालक आदरणीय बाबूलाल दादा आणि मागे फोनवर असलेले आमचे मित्र गोविंदभाऊ राजपूत या नर्सरीचे संचालक। तर मित्रांनो, ही माऊली नर्सरीची सुरुवात आहे। आपण बघू शकतो या बाजूला त्यांनी भरपूर विविध जातीची रोपं आणली आहेत आणि आता आपण पाहायला जातो। नुकतंच त्यांनी इनडोर आणि आउटडोरची रोपं आणली आहेत, मध्ये आपण ती बघूया। हे आहे आमचं माऊली नर्सरीचं बुकिंग ऑफिस, इकडे आपण बघू शकतो आणि बाहेरच्या बाजूला असलेली त्यांची रोपं। आम्ही खूप नशिबवान आहोत की आम्हाला सर्व रोपं इथूनच मिळतात सगळी। मित्रांनो, तुम्हाला जर ही सर्व रोपं हवी असतील तर आमच्या फार्म हाऊसला या। आमच्या फार्म हाऊस पासून अगदी पलीकडच्या म्हणजे शेजारीच असलेलं आमचं शेत हे माऊली नर्सरीचं आपण बघू शकतो। तर ही सर्व इनडोर आउटडोरची रोपं आपण बघू शकतो। तर मित्रांनो, आपण बघू शकता बऱ्याच प्रकारची रोपं इथं उपलब्ध आहेत। तुम्हाला जर लॉन्स करायचं असेल तर लॉन्स रोपं पण उपलब्ध आहेत। इकडे बरीच रोपं उपलब्ध आहेत, भाजीपाल्याची रोपं उपलब्ध आहेत, इनडोर आउटडोर ची सगळं रोप उपलब्ध आहे। त्या बाजूला कोणती रोपं आहे कोण भाऊ? ही वन विभागाची आहेत का? तर इकडे बघू शकता फॉरेस्ट डिपार्टमेंट साठी लागणारी सर्व रोपं। या बाजूला काम सुरू आहे, लेबर्स इकडे सगळे काम करत आहेत। मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी ही नर्सरी म्हणजे माऊली नर्सरी। तर आपण भेटूया गोविंदभाऊ राजपूत यांना। सर नमस्कार। नमस्कार। तर मित्रांनो, तर याच्याबद्दल आपण माहिती देऊया। पहिल्यांदा इथून सुरुवात करू लॉन्स पासून आपण। तर हे लॉन्स आपल्याकडे अवेलेबल आहे हो? तर हे आपल्याकडे रिझनेबल रेट मध्ये अवेलेबल आहे आणि कोरियन लॉन आहे, कोरियन लॉन आहे आपल्याकडे जवळपास, अमेरिकन लॉन, जंपिंग लॉन, सर्व प्रकारचे लॉन उपलब्ध आहेत। बरोबर। आणि उपलब्ध करूनही देतो आपण जे पाहिजे ते शेतकऱ्यांना। तर आता ही आपण जी रोप अवेलेबल केली आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया आता। तर सर्वप्रथम आपण बघू शकतो, तर गोविंद भाऊ आपल्याला माहिती देत आहेत। तर मी आपल्या नर्सरीमध्ये सायकस फार्म, सायकस फार्म हे सायकस फार्म झाड आहे, खूप छान राहत आहे। अच्छा। आणि दिसायला पण इतकं गोड आहे, कुणी लावू शकतं गार्डनमध्ये, सुंदर आहे, घरासमोर एकदम सुशोभित झाड दिसत आहे। आपल्याकडे जर आपण आरेगा फार्म लावलं तर खरंच खूप सुंदर दिसतं आणि हे छोटं झाड बी हे कोणतं? सायकस फार्म। सायकस फार्म ओके। पुढे जाऊया आपण, यानंतर आपण जाऊ शकतो पुढे। हे जठरफा आहे, जठरफा खूप सुंदर आहे। आपण बाराही महिने फुल राहतात, बाराही महिने फुल असलेले आणि हिरवगार दिसणारं झाड खूप छान आहे जठरफा। हा खूप सुंदर आहे, सर्व उपलब्ध आहे फुलांचे झाड वगैरे। परत आपण कुंड्या पण आणल्या आहेत। अच्छा। कुंडीमध्ये पण कस्टमरला झाड उपलब्ध? अच्छा, कुंडी सहित झाड उपलब्ध होणार आहे। डायरेक्ट घेऊन जा, रेडीमेड झाड आहे, घरापुढे आपण ठेवू शकतो। बरोबर। प्रकारचे वेगवेगळे झाड आपल्याकडे उपलब्ध आहे। मलाच घरासाठी खूप लागतील, त्यामुळे नक्कीच इथून आम्ही सगळी खरेदी करूया। तर मित्रांनो, आपण बघू शकतो, परत एकदा आपल्याला माहिती देत आहो की आम्ही आहोत आमच्या माऊली नर्सरीवर। आमच्या अगदी आई फार्म हाऊसच्या समोर अगेन्स्ट असलेली ही नर्सरी आहे। तर मी परत एकदा माहिती देतो की इनडोरची आणि आउटडोरची बरीचशी रोपं उपलब्ध आहेत। ज्यांना शेतामध्ये काहीतरी सुशोभन करायचं असेल आणि घरामध्ये सुद्धा सुशोभनाची झाडं लावायची असतील, तर मित्रांनो आपण या नंबरवर, मी डिस्क्रिप्शनमध्ये माऊली नर्सरीचा नंबर देईल। तर दोघं माझे मित्र आहेत, आदरणीय बाबूलाल राजपूत आणि गोविंद राजपूत, हे दोघं माझे मित्र। तर खूप मेहनती अशी टीम आहे त्यांची आणि नक्कीच आपण बघू शकतो त्यांना खूप सारा स्कोप कमी वेळात मिळत आहे। तर आपण भाजीपाला पण कोणकोणत्या प्रकारचा ठेवतो आपण? सध्या काय काय अवेलेबल आहे भाजीपाल्यामध्ये? आपल्याकडे
टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगी आहे. टोमॅटो, मिरची, वांगी, हो हो, रिजनेबल रेट मध्ये. हा, रेट तर एकदम छान देतो आपण. ओके. तसेच आपण ऊस ठेवतो. ऊस पण आहे. फॉरेस्टचे झाडे सर्व देतो जवळपास. सर्व प्रकारचे झाडे. तर ही आहे माऊली नर्सरी. मी अगोदर सांगितलं की आपल्याला रिजनेबल रेट मध्ये उपलब्ध होणार आहे आणि आम्ही सुद्धा ही सर्व रोपं रिजनेबल रेट मध्ये अवेलेबल करून घेतलेले आहेत. यातील बरेच रोपं आमच्या आई फार्म हाऊसला जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण नक्कीच संपर्क साधा. तरी आपण पुढे आपल्या पुढच्या सेक्शनला जाऊया. ओके. अजून बऱ्याच गोष्टी दाखवायच्या बाकी आहेत, त्यामुळे आपल्याला पुढच्या बाजूला जायला मिळत आहे. आपण बघू शकतो. इकडे आपण बघू शकतो गुलाबाची ही भरपूर रोप. ग्लॅडिएटर म्हणून ही गुलाब. ग्लॅडिएटर, हा, खूप मोठा गुलाब आहे. एका पंजाला एकच बसतो. ग्लॅडिएटर बेस्ट गुलाब मध्ये एक नंबरची. आपल्या शाळेमध्ये आपण एक रोप नेलं होतं याचं, ग्लॅडिएटरचं, आणि त्याला सुंदर फुल आलं होतं. तर यानंतर हे पेरूची झाड आहेत का? तैवान पिंग. तैवान पिंग, सरदार, आणि आंब्याची सुद्धा विविध कलमा इकडे उपलब्ध आहेत. कोणकोणत्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत आपल्याकडे? आंब्यामध्ये आपल्याकडे लंगडा आहे, केसर आहे, दशेरी आहे, पनेरी आहे, आम्रपाली आहे. अच्छा, जवळपास आपल्याकडे पूर्ण व्हरायटी आहेत. पूर्ण व्हरायटी आहेत. आपण बघू शकतो मित्रांनो बाहुली नर्सरीवर. तिकडून मी सांगितलं की गुलाब, आंबा, पेरू, विविध प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. यानंतर आपण बघू शकतो या बाजूला त्यांची ही संपूर्ण रोप वाटिका. ही कोणकोणत्या प्रकारची रोप आहेत गोविंद दादा? आता ही पूर्ण आपल्याकडे मिरचीची रोप टाकलेली आहेत. मिरचीची रोप आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ज्यांना कोणाला फुला याच्यासाठी भाजीपाल्यासाठी रोप उपलब्ध करायची असतील तर आपण नक्कीच इकडे या रिजनेबल रेट मध्ये. आपण मलाही संपर्क साधू शकता, कारण माझ्या अगदी समोरच ती नर्सरी आहे. बघू शकतो आपण ही मिरचीची रोप. छान रोप. हा, खूप छान रोप आहेत. तर नक्कीच एका चांगल्या जे हे जे वाण आहे हे खूप उच्च दर्जाचं असेल, चांगलं असेल नक्कीच. कारण आम्ही आमच्या शाळेत लावल्या तर खूप मिरच्या तिकडे आम्ही म्हणजे उत्पन्न तिथून घेतलेलं आहे. शाळेतल्या मुलांसाठी पोषणाराचा सुद्धा त्याचा यूज केलेला आहे. तर मित्रांनो, आपण एकदा परत एकदा मी सांगतो की आपण आहात माऊली नर्सरीवर आणि इकडे सगळ्या प्रकारची इनडोर आउटडोरची रोपं, फळांची रोपं, फळभाज्या, फुलबा, आपल्या नंतर विविध प्रकारचा भाजीपाला, या सर्वांची रोपं इथे उपलब्ध आहेत. तर मी परत एकदा गोविंदांना सांगेल की आमच्या सबस्क्रायबरांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? तर आपल्या नर्सरीवर कधी कोणीही या, आपल्याकडे सर्व रोपं मिळतील. भाजीपाल्याचे असो किंवा फुलझाडांचे असो, शूट प्लांट असो, कोणीही या, सर्व झाडं मिळतील आणि योग्य दरात मिळतील. नक्कीच, धन्यवाद. तर मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की आपण एकदा माऊली नर्सरीला अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.